पक्षी अंगणी उत्तरती पक्षी
उतरती ती का गुंतोनी रहाती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्राता काली निघून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दना शरण ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणे आता ओमेक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंदनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात् ओम मातृसुताय विद्महे अनुसुया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम गोरक्ष जालंधर चर्पटाश अडबंग कानी पमचिंद्र राध्या सौरंगी रेवणाक भर्तरी सज्ञा भूम्या बुभुर्व नवनाथ सिद्धा श्री कृष्ण चरणार्पणमस्तु तिन शिरे
विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री कृष्ण चरणार्पणमस्तु। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निराहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। विठ्ठला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ निर्गुण निराकार कारकार ब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर, पंढरपूर ज्याच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचा आराध्य विश्वाचा चालक मालक 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 श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो। जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी श्री जगदंबिका आई तुळजाभवानी रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होतो। मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोड, विश्व निर्माण कर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती, इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी मानाचं वंदन करतो। आज ज्यांच्या कृपेने आमच्या मंदिरावर कळस आहे, दाराच्या पुढे तुळस आहे, हिंदुत्वाची शान तू संस्कृतीचा मान तू मृत्यूला आव्हान तू आम्हा हिंदूंना अभिमान तू, तुडुंब वाहतील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय, तुडुंब वाहतील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय, होऊन जातील राजे महाराजे छत्रपती शिवराय दुसरे होतील काय। राजांच्या चरणार माझ्या समर्थ गुरु माऊलींच्या माझ्या माता पित्याच्या चरणी नतमस्तक होतो। दोन तास मला कीर्तनामध्ये जे धरून ठेवणार आहेत, मी असं कुठंतरी वाचलं म्हणे कीर्तन करा एक स्लॅब असतो आणि तो स्लॅब टिकावा म्हणून खांब महत्वाचे असतात, ठीक आहे, गायनाचार्य मृदंगाचार्य विनेकरी संसस्तून आपले सर्व वारकरी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। समोर बसलेल्या श्रवण भक्तीचा आनंद घेणारे माझ्या माता भगिनी पितृबांधव आपल्या सगळ्यांच्या चरणी मानाचं वंदन करून सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल निमित्त श्राद्धाचं आहे आणि हा कार्यक्रम त्या निमित्ताने ब्राह्मण साक्षीने पिंडदान झालं, माझ्या वाट्याला ज्ञानदान आलं, हे आटपलं की अन्नदान होईल। माझ्या वाट्याला आलेल्या ज्ञानदानाच्या सेवेसाठी अंडरलाईन करा, सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जवळ जवळ सगळ्यांच्या पाठांतरात प्रचलित अभंग येताना माझ्या डोक्यात वेगळं होत, इथं उभं राहिलो वेगळं आलं। नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना, युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना, भलोन्मत पेशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना, स्नान काशी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना, करुणी भिक्षा करवरी भोजन पंचाळेश्वर तुम्हीच ना, युगायुगी भगवतर्पणा अवतरता गुरु तुम्हीच ना, भलोन्मत पेशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना। हे निमित्त आहे,
यांच्यास दरगोडे सरांचं मला इथे बोलवायला निमित्त झालं. निमित्त आहे, मी सुद्धा निमित्त आहे. पण आमच्या बाबांची दत्तभक्ती आणि आमच्या किसन बाबांची दत्तभक्ती आहे. त्या बळावरती मला हे अचानक सुचलं. नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. एकनाथ महाराजांच्या घरी सेवा करावी. बापरे, आवडीने कावडीने प्रभूने सदनात भरिले पाणी. एकच काय वदावे पडले कार्यार्थ वाहिले पाणी. पुढचं किती छान आहे पहा. जपी तपी संन्याशा हुनी अरे हरिला भक्त फार आवडतो. परत रिपीट करतो. जपी तपी संन्याशा हुने हरिला भक्त फार आवडतो. स्पष्ट पहा नाथ गृही घेऊन वाहे जलाची कावडतो. मला सगळं नाथांचं चरित्र सांगायचं नाही. शांती ब्रह्मनाथ बाबांचा अभंग आहे. परंतु प्रापंचिक संत होते आणि हा अनुभव आहे. इथं आल्यानंतर संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. दोन अभंगामध्ये दृष्टांत आहे. आपल्या दोन चरणामध्ये दृष्टांत आहे आणि दोन चरणामध्ये सिद्धांत आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निराहती दृष्टांत दिला. मग काय तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. एक दृष्टांत झाला, एक सिद्धांत झाला. परत तिसऱ्या चरणात वस्ती कर वस्ती आला प्राता काळी निघून गेला किंवा कोणी कोणी उठून गेला असं म्हणतात. वस्ती कर वस्ती आला प्राता काळी निघून गेला तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. चौथ्या चरणात पुन्हा सिद्धांत आहे. एका जनार्दना शरण ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. विठ्ठल एखादा संतांचा अभंग घेतला त्यावर चिंतन कीर्तनकार देतात, समोरचे ऐकतात. पण किमान एखाद्या चरणाचा तरी अर्थ घेऊन जावा, तसं वागण्याचा प्रयत्न करावा. आता बघा तुम्ही हल्लीच्या काळात आमच्या बाबांसारखे हे तुमच्या वेळेला इतकं नव्हतं प्रगत. माईक नसायचा, कसली लाईट, कसलं काय, पखवाट खांद्यावर घ्यायचा, 4-4 किलोमीटर पायी जायचं, काही काही सायकलवर जायचे भजनासाठी. भजनानंद भजनामध्ये दंग होणारे सगळे म्हणजे पूर्वीच्या पेक्षा आता सगळं उन्नत झालंय, प्रगत झालंय. विज्ञान पुढे गेलं, विज्ञानाची प्रगती झालीय. आणि बोलू का, कीर्तन क्वचित असायचे, खूप लांब लांब कीर्तन ऐकायला जायला लागायचं. मी लहान होतो तेव्हा बैलगाडी झोपून माझ्या आजी आजोबा कीर्तनाला न्यायचे, अजून मला आठवत आहे. पण आता कीर्तनही मोठे मोठे व्हायला लागले, सत्य मोठे मोठे व्हायला लागले, लोकांची गर्दीही खूप असते. बरं, ते कीर्तन नुसते असे होत नाही तर ते बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमामधून आपल्या घरी आपल्याला बघता येतात. एवढं सगळं होतंय. पण मुद्दा असा आहे, समाजात परिवर्तन त्या प्रमाणात का घडत नाहीये. मुद्दा मी खूप मोठा माणूस नाही, साधा शेतकरी माणूस आहे. पण मला जे आवडत नाही किंवा आवडतं ते मी डायरेक्ट बोलतो, ठीक आहे. कारण कीर्तन प्रवचन हा काय व्यवसाय नाही, ठीक आहे. मी मघाशीच बोललो, एका वाक्याखाली अंडरलाईन करा, सेवेसाठी घेतलेला अभंग. इथं कंबर बांधून म्हणायचं सेवेसाठी घेतलेला अभंग आणि पाकिट कमी भरलं म्हणून 3 किलोमीटर वरून परत यायचं. मग म्हणायचंच नाही ना सेवेसाठी घेतलेला अभंग. पहिला मुद्दा, लोक का त्यामध्ये बदल होत नाहीये, लोकांमध्ये इतकं ऐकून सुद्धा सुधारणा का होत नाहीये, त्याचं कारण चुकी ऐकणाऱ्यांची नाहीये. माफी मागून बोलतो, चुकी व्यासपीठावर जे उभे राहतात बसतात त्यांची आहे. कारण ज्या शुद्ध प्रमाणामध्ये दिलं पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही, ठीक आहे. ऐका, दृष्टांत देतो.
जोग महाराज शिक्षण संस्था अमृत देणारी गाय गाईची व्याख्या देऊया गो माता है। जोग महाराज शिक्षण संस्था जी है ती अमृतासारखं दूध देणारी है ज्ञान देणारी गाय है। मला सांगा गाईचं दूध काढायला गाय पिळायला लागते काय? काही काही शेतकरी म्हणते गाय पिळायची, गाय पिळायला नाही लागत तिच्या सडाला बिलगाव लागतं। त्या जोग महाराज शिक्षण रूपी गाईला चार सड आहेत। किती सड आहे? चार। आता चार सड कोणते कोणते तुमचे पाठ आहेत? ठीक आहे, बंकट स्वामी, लक्ष्मण बुवा, मारुती बुवा आणि साखरे महाराज म्हणजे दांडेकर मामा। किती सड झाले? चार। चार। आता त्या जोग महाराज शिक्षण रूपी संस्था रूपी त्या गाईतनं त्या गाईचं चार सडांमधून दूध येतं, तिथून येतं। मग आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी ते जे दूध आहे ना ते जसंच्या तसं घ्यायचं आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं। तुम्हाला कळतं मला काय सांगायचं? पण झालं काय, आमच्यासारख्यांनी त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायला सुरुवात केली म्हणून ते लोकांच्या अंगी लागणार आणि जो पाणी टाकून देतो त्यालाही फायदा होईना। विठ्ठल पूर्वीच्या काळी बाबासारख्यांच्या काळात एक टू व्हीलर प्रसिद्ध होती। तेव्हा कसल्या गाड्या आणि कसल्या फोर व्हीलर, म्हणजे श्रीमंत असला तर त्याच्याकडे ती गाडी असायची। तिला आम्ही लहानपणी फटफटी म्हणायचो, राजदूत जावा, बरोबर ना? तिचं मशीन कंपनीने गाडीचं बनवलं पेट्रोलवर। कशावर बनवलं? पेट्रोलवर। पण काही शेतकरी इतके हुशार असायचे तिला फक्त चालू करायपुरतं पेट्रोलचा डोस द्यायचे आणि बाकी राखेलवरच। तसं झालंय आमचं, ढोस पुरता श्लोक घ्यायचा, ढोस पुरती ओवी घ्यायची, ढोस पुरता अभंग घ्यायचा, बाकी सगळं स्वतःच राखेल वापर। म्हणून मशनी खराब व्हायला लागल्या, जो भेसळयुक्त वापरत होतो आणि त्या खराब धुरामुळे पुढचे पण काळे व्हायला लागले। विठ्ठल व्यासपीठाचे काही नियम आहेत। तुम्ही म्हणाल अभंग राहिला बाजूला, हे का बोलता? मला जे आवडत नाही ते बोलतो, सुधारणा व्हायला पाहिजे। कठीण आहे, फार कठीण आहे आणि फारच कठीण आहे, कलियुग आहे। म्हणून जितकं शुद्ध करता येईल तितकं करावं, जेणेकरून अभंग आहे त्याच्यावर कीर्तन कसं असावं, व्यासपीठावर फार मर्यादा आहेत। ऐका, अभंग एकनाथ महाराजांचा आहे, त्यांच्या नावातच सगळं आलं। जगात एकच नाथ आहे, दुसरा नाथच नाही। त्या साईबाबांचं एक वचन आहे, पहा, सबका मालिक एक आहे का नाही सांगू का? साईबाबा शिर्डीला होते तेव्हा कोणी त्यांना दिवाळीच्या दिवशी दिव्याला तेल दिलं, साईबाबाने पाण्यावर दिवे लावले, साईबाबा होते तेव्हा कोणी दिव्याला तेल दिलं नाही, साईबाबाने दिवाळीच्या दिवशी पाण्यावर दिवे लावले। आज सगळी शिर्डी साईबाबाच्या जीवावर दिवाळी साजरी करते। साईबाबा होते तेव्हा कोणी त्यांच्या मुखात घास घातला नाही, साईबाबा होते त्यांना कोणी अन्न दिलं नाही। आज साईबाबाच्या समाधीला सोन्याच्या ताटलीत जेवण आहे। जोवर असत तोवर किंमत कळत नाही। तुम्ही म्हणाल काय चाललंय, काय किरकिर लावली आल्यापासून? संत साधू कुटुंब समाजात असतात तोपर्यंत किंमत कळत नाही। नीट ऐका, जोपर्यंत आई वडील कुटुंबात आहे तोपर्यंत किंमत कळत नाही। इथं आल्यानंतर मनो
मनुष्य जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार बारंबार, जैसे तरुवर से फल गिरे फिर न लगे वो डार। कबीर जी मला अभंगाकडे जायचं आहे, समजून घ्या। इतका दुर्लभ मनुष्य जन्म आहे। माझ्या माऊलींनी एक शब्द तीनदा रिपीट केलाय, वैतागून। दुर्लभुरे 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 संसार तुम्ही का नेना, आहार निद्रेसाठी का दौडिता माणूसपणा। अरे माणूसपणा तुम्ही काय घालवता? आहार आणि निद्रा, आहार भय मैथुन निद्रा हे जनावरांनाही कळतं। एक बोलू का, एकनाथ महाराजांनी ह्या अभंगामध्ये पक्षाचा दृष्टांत दिला हो। अभंगाचं पहिलं चरण, म्हणजे माणसापेक्षा कोण श्रेष्ठ? अहो तुकाराम महाराज बोलतात, नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा। म्हणजे माणसापेक्षा त्यावेळेस माकड बरे, बोलू का? प्रभू रामचंद्रांच्या सैनिकात आखे माकड होते, म्हणजे माकडांना राम कळाला। पुढचं बोलणार नाही मी। तुम्ही तुकोबांचे अभंग पहा, ज्ञानोबांचे दृष्टांत पहा, तुम्ही नामदेव रायांचे अभंग तपासा, आणि आजचा अभंग नाथबाबांचा बघा ना। नाथबाबा बोलता, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती। पक्षी अंगणामध्ये येतात, तुम्ही उद्याच प्रयोग करून पहा। उद्याच माझ्याकडे पहा, चालू झालं। जितक्या वेळेला विठ्ठल विठ्ठल येईल तितक्या वेळेला तुम्ही ताळी वाजवायची, हे खरं कीर्तन आहे। प्रवचनात व्याख्यान असेल बोललं जाईल, पण कीर्तनामध्ये देवाचं नामस्मरण आहे असं समजू नका। टाइमपास चालला करा, विठ्ठल विठ्ठल। आणि टाळी अशी नका वाजवू, अशी अशी वाजवायची, विज्ञान आहे त्याच्यात। ब्रह्मी भूत काया भूतसी हे विज्ञान आहे, बटण दाबले जातात आणि फवर जोर द्यायचा असतो। हृदयाकडचे ब्लॉकेज जातात, ब्लड प्रेशर राहत नाही, 8 दिवसाने ब्लड प्रेशरची गोळी टाकून द्यायची, इतकी ताकद आहे। म्हणजे मी अस्मिता हा धर्म विज्ञान अध्यात्माची सांगड आहे। 5 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हणून जर रोज मोठ्याने टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर केला तर कुठलंच व्हायरल इन्फेक्शन जवळ येणार नाही। कोरोना काय, कोरोनाचा पप्पा असू द्या ना, काय घाबरायचं? देश करत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी। ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्याला 108 प्रकारच्या आधी व्याधी बाधा होत नाही, त्याला विज्ञान अध्यात्म म्हणतात। आज कॅन्सरला औषध नाही, गरीब गरीब लोक उपचारा वाचून मरतायत।
एखादा श्रीमंत असेल तर तो किमोथेरपी घेईल, पण ही थेरपी इतकी भंकास आहे, इतकी खतरनाक आहे. माणसाचं लाईफ वाढतं पण अंगाची आग आग करते, डोक्याचे केस गळून जातात, अंगावर केस राहत नाही, माणूस अशक्त होतो, पांढरा फटक माणूस दिसायला लागतो, लाईफ वाढतो. पण चला ना, फर्स्ट आणि सेकंड स्टेजचा कॅन्सर बरा करायचा असेल, माझ्या गुरुमौलींची जी आयुर्वेदाची पद्धती आहे, रानभेंडीची मुळी 41 दिवस मधात उगाळून घ्या, फर्स्ट आणि सेकंड स्टेजचा कॅन्सर बरा होतो. माता भगिनींमध्ये गर्भपिशवीचा स्तनाचा कॅन्सर असेल, गाठीचा कॅन्सर असेल, रक्ताचा कॅन्सर असेल, नारळाच्या शेंड्या जाळून अर्धा चमचा नारळाच्या शेंडीची जाळलेली राख अर्धा चमचा मधासोबत जर 21 दिवस घेतली तर कुठलाच प्रकारचा कॅन्सर राहत नाही. गाठ असेल, ऑपरेशनची भीती वाटते, काळजी करू नका. त्या गाठीवर कॅन्सरची गाठ असेल, अनेक तुमची गाठ कोणतीही असेल, चरबीची गाठ असेल, वेखंड गोमूत्रात उगाळून 7 दिवस रोज सकाळ संध्याकाळ जर त्या गाठेवरती वेखंडाचा गोमूत्रात उगाळून लेप दिला आणि आतमध्ये जर ऑपरेशन करायची गरज डॉक्टर सांगत असेल, तुम्ही पोटातही घेऊ शकता वेखंड गोमूत्र उगाळून, आणि जिथं गाठ दिसते त्या गाठीवर तुम्ही लेप देऊ शकता. 8 दिवसामध्ये पूर्ण गाठ आतली आत जळून जाते, ऑपरेशनची गरज पडत नाही. ज्या लोकांना मेंदूचे विकार आहे, ब्रेन ट्यूमर सहित सगळे, ऑपरेशन करण्याच्या अगोदर हा तोडगा करून पहा. तुळशीचा पानाचा रस एक एक थेंब नाकात टाका, नक्कीच तुम्हाला ऑपरेशनची गरज पडणार नाही, एवढं सामर्थ्य आमच्या आयुर्वेदात आहे. आज कुत्र्याचं पोट दुखायला लागलं ते डॉक्टरकडे जाऊन बोलत नाही, पळत पळत जातं बांधावरली हरळी खातं, म्हणजे हरळीने त्या दुर्वाने 108 प्रकारचे अल्सर सहित सगळे पोटाचे विकार जातात. आता औषधच सांगत बसलो तो 4 वाजती विठ्ठल विठ्ठल पण मला असं वाटतं याचा प्रचार व्हावा. 1993 साली आम्ही त्र्यंबकेश्वरी हे सगळं शिकलो बरं का, हे काही बोगस नाहीये, नुसतं वाचलं सांगायचं असं नाही. तू का म्हणे चाखूने सांगे मज अनुभव आहे अंगे, काय कोरोना नाही, काहीच नाही काहीच नाही. तुम्हाला कपालभाती करता आलं पाहिजे, अनुलोम करता अनुलोम विलोम करता आलं पाहिजे, भस्त्रिका करता आलं पाहिजे. हे केल्यानं तुमचा ऑक्सिजन चांगला टिकून राहतो. ज्याला ऑक्सिजन लेवल कमी होते त्यांनी दिवसभरात 3-3 तुळशीचे पानं 4-4 2-2 तासाला चावून खा. आता सध्या माझ्या खिशात तुळशीची पानं आहे, हे आटपलं का मी तुळशीची पानं चावून खाणार. तुम्हाला कुठलंच व्हायरल इन्फेक्शन आतमध्ये प्रवेश करणार नाही, एवढं सामर्थ्य आपल्या आयुर्वेदामध्ये आहे, पण आपण त्याचा वापर करत नाही. आम्ही फुकट सांगतो, आमचं कोणीच ऐकत नाही, ऐकलं पाहिजे का मी, संतांनी फुकट दिलं त्याचं महत्व कळत नाही. आणि विकत लोक ऐकतात, मी एकाची नाडी चक केली, त्याला सांगितलं 108 प्रदक्षिणा उंबराच्या झाडाला घाल, त्याने माझं नाही ऐकलं, ते डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरने 500 रुपये घेतले आणि सांगितलं 3 किलोमीटर पायी फुल नाही तर मरशील. मी काय सांगितलं, उंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्यामुळं तुमची आधी व्याधी बाधा, शारीरिक आजार, मानसिक आजार, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक, जे काही आजारपण असतील, ज्या काही बाधा असतील, ते निघून जातात. इतकं सामर्थ्य उंबराच्या झाडात आहे. ज्यांना उष्णतेचे विकार आहे त्यांनी उंबराच्या पानावरचे जे फोड असतात, अशा गाठी येतात, ज्यांचं तोंड कायम येतं, खाता येत नाही, त्यांनी दिवसभरात 3 वेळेला किंवा 2 वेळेला त्या 4-5-6 गाठी काढायच्या, त्या अशा फोडायच्या, कारण त्याच्यात मुंगे असण्याची शक्यता असते, त्याच्यातले तिकीट काढून टाकायचे आणि बिंधास तोंडात टाकून चावायचं, त्याचा रस जिभेने तोंडात घोळायचा, आतमध्ये पोटात गिळलं तरी चालेल. बघा, तुम्हाला 2 तासानंतर तिखट चटणी जरी दिली तरी तुम्ही खाऊ शकाल, एवढं सामर्थ्य आमच्या आयुर्वेदात आहे. एखादा माणूस जळाला पोळाला त्याचे काळे डाग पडतात, सोरॅसिस सारखा आजार होतो, उंबराचे कोवळे पानं जर चोळून त्या रस त्यावर लावला सगळे डाग निघून जातात, त्वचेचे विकार जातात, एवढं सामर्थ्य उंबराच्या झाडात आहे. म्हणून दत्तप्रभूंच्या पुढं उंबराचं झाड असत, माझ्या ज्ञानोबांच्या पुढे आळंदीला पिंपळाचं झाड आहे. पिंपळ माने अश्वत्थ, अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 8, अहम सर्वस्य प्रभाव मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुद्ध भाव समन्विता. अर्जुना, चार पायात गायी मी, अर्जुना नद्यांमध्ये गंगा
मागा मी अर्जुना पर्वतांमध्ये नेडू मी अर्जुना काय देवा कुटुंबात आई बाप मी अर्जुना झाडांमध्ये पिंपळ मी अहम सर्वस्य प्रभाव म्हणून ज्यांना पितृदोष आहेत त्या लोकांनी अर्धवाटी दूध अर्धवाटी पाणी चिमुटभर खायची हळद चिमुटभर काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या बुढ्याला घालावे एक प्रदक्षिणा मारून न बोलता घरी यावे सकाळी 11 वाजेच्या आत करावे 41 दिवस खंड पडू देऊ नये तुम्हाला नागबली करण्याची गरज पडणार नाही कारण का नुसतं कीर्तनात माझाच माईक माझच ऐक हे जमणार नाही तुम्हाला ह्या काळाच्या गरजेनुसार कीर्तन प्रवचनकारांनी याचा अभ्यास करून हे सांगितलं पाहिजे लक्ष द्या माझ्याकडं तुम्ही म्हणाल महाराज हे काय काढलं नवीनच नवीन नाही हे शास्त्रच आहे पण कोणी सांगायला तयार नाही आज मला जर श्राद्धाला बोलवलं तर मी मृत्यूनंतरचा संस्कार सांगितला नाही तर ती माझ्या गुरुशी माझ्या नातबाबांशी त्या अभंगाशी प्रार्थना ठरेल आणि हे विषयाला धरूनच आहे पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे त्याचे परिणाम काय असतात त्याचे उपाय काय असतात मी उपाय बोलून गेलो परिणाम काय पितृदोषाचा पहिला परिणाम मेलेली माणसं स्वप्नात पितृदोषाचा दुसरा परिणाम मुलं मुली सुंदर आहे लग्न जमत नाही पितृदोषाचा तिसरा परिणाम होतो कावळा घरासमोर ओरडतो चौथा परिणाम पिचभर बांधावरून शेतात भाऊबंदकी वाढते पाचवा परिणाम मुलं मुली सुंदर आहे लग्न जमत नाही सहावा परिणाम लाल मुंग्या घरात दिसतात आत्महत्या डिप्रेशन टेन्शन अपघाती मृत्यू आजारपण कटकटी भांडण कोर्ट कचेरी मॅटर याला तुमची पंढरपूरची वारी पांडुरंग जबाबदार नाही याची त्याच्यात तुमची कुलस्वामिनी कुलदेवत खंडोबा जबाबदार नाही याला जबाबदार फक्त पितृदोष आहे मग महाराज काय केले पाहिजे याच्यासाठी रोज पंचमहायज्ञ करावा हे माझ्या पदरच नाहीये मी अंत्येष्टीचा 7.5 वर्ष अभ्यास केलाय म्हणून एवढे बारकावे मी मांडू शकतो आणि तुम्हाला विज्ञान आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पटवूनही देऊ शकतो माझ्याकडे वेळ कमी अभंगावर चिंतन चाललं ऐकायचं तुम्हाला पंचमहायज्ञ एकदा भजन करा विठ्ठल मला माहित आहे कोणी सांगणार नाही मनुष्य जन्माला येताना 5 प्रकारचे कर्ज घेऊन जन्माला येतो पहिलं कर्ज मनुष्यावर आहे देवऋण दुसरं कर्ज आहे ऋषी ऋण तिसरं कर्ज आहे पितृऋण चौथं कर्ज आहे मनुष्य ऋण पाचवं कर्ज आहे भूत ऋण पहिलं कर्ज देवांचं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन हे देवांचं कर्ज देवांच्या कर्जातून उतराय व्हायचं असेल हरिमुखी म्हणा मुखाने हरीचं नाम घ्या देवांच्या कर्जातून मुक्तता घरी माता भगिनींनी चूल असेल तर छोट्या छोट्या 4 पोळ्या तयार कराव्या छोट्या चांगल्या छोट्या पोळ्या चूल असेल पहिली पोळी अग्नीत टाकावी स्वाहा म्हणून अग्नीच्या 2 बायका आहेत एकीचं नाव आहे स्वाहा एकीचं नाव आहे स्वधा स्वाहा म्हटल्याने देवऋणातून मुक्तता होते आणि स्वधा म्हटल्याने पितृऋणातून मुक्तता होते दोघींचं काम देवाला आणि पित्रांना संतुष्ट करणं आहे नसेल तुमच्याकडे चूल तर गॅसच्या शेगडीला एवढं असा कागद घ्या त्याला घ्या बोटाने अनामिकेने तूप लावा थंबर गावठी घ्यायचं तो कागद स्वाहा म्हणून भेटून द्या हे कर्मकांड सांगत नाहीये तुम्हाला पितृदोषापासूनची मुक्ती सांगतो तुम्हाला नागबलीची गरज नाही पिंडीची गरज नाही कालसर्प शांती करायची गरज नाही दुसरं कर्ज येतं ऋषीऋण साधू संतांचं कर्ज एखादा म्हणेल महाराज देवांनी आम्हाला जन्माला घातलं देवांचं कर्ज आहे हे साधू संतांचं कर्ज कसं आता किती गोड ग्रंथ समोर ठेवला माझ्या ज्ञानोबांनी
ज्ञानेश्वरी लिहिली, आपल्याकडून काही घेतले का? नाही घेतले. आहे का नाही उपकार सांगा. बरं जाऊ द्या, तुम्हाला ते समजत नसेल तर अजून सोपं सांगतो. रोज आपण भात खातो का? वरण भात खातो. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना भात आवडतो. पण कधी विचार केला का या भाताचा शोध कोणी लावला? माहित नाही. त्र्यंबकेश्वरला हजारो वर्षापूर्वी गौतम ऋषींनी भाताचा तांदळाचा शोध लावला. पण हा कृषी तज्ञ, हा कृषी विशारद, हा कृषी शास्त्रज्ञ इतका मोठा होता गौतम ऋषी, त्र्यंबकेश्वरला हजारो वर्षापूर्वी सकाळी भात पेरायचे, दुपारी सोंगायचे आणि संध्याकाळी तो भात कुपून शिजून खायचे. एका दिवसात विज्ञानाचा महान वैज्ञानिक त्र्यंबकेश्वर राहत होता. पुष्य नक्षत्रावर पहाटे 2 वाजून काही मिनिटांनी, लोक प्रयोग करून पाहतील म्हणून मी सगळं काही सांगत, पहाटे 2 वाजून काही मिनिटांनी पुष्य नक्षत्रावरती त्या बियाला अंकुल नावाच्या वनस्पतीचं तेल जर चोळलं तर तुम्हाला एकच दिवसात ते पीक येतं. किती दिवसात? हे माझं नाहीये, हे गौतम ऋषींच्या कृषी शास्त्रातलंय. विफल गौतम ऋषींनी भाताचा शोध लावला. लक्षात घ्या, मग आम्ही जो भात रोज खातो त्याचे उपकार कोणाचे? संतांचे. काय द्यावे त्यासी, भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मग काय केलं पाहिजे महाराज ऋषी ऋणातून मुक्त होण्यासाठी? ऋषी ऋणातून मुक्त होण्यासाठी रोज साधू संतांची सेवा करा. पण आता कोणीतरी म्हणाल, महाराज आत्ताच्या काळात साधू संत काही त्या पद्धतीचे राहिले नाही. साधू संत आव आणतात, कपडे बदलतात, दाढी जाडा वाढवतात, वेश बदलता म्हणजे साधू होतात का? नाही. तुकडोजी महाराज बोलतात, ज्याचं अंतकरण भगव झालं तो करा साधू. कपडे बदलून भगवे कपडे घातले, मी निंदा टीका टिप्पणी करत नाही, तो साधू होतो असं नाही. मग इतके वेश बदलता, तुकडोजी म्हणले अरे तू 10 माळा गळ्यात घातल्यास पंढरीची वारी करतो, तिकडं संत भोजन घालतो, लोकांना जेव घालतो आणि घरी तुझ्या बायकोच्या जाचाने आईबाप घरी उपाशी झोपतात, कसा काय पांडुरंग तुला प्रसन्न होईल? अरे तुझ्या देवांचे देव घरी उपाशी आहे असा प्रहार केला तुकडोजींनी त्या गळ्यात माळी घालणाऱ्या वारकऱ्यावर. पण कोणता? जो आईबापाचा छळ करतो पंढरीची वारी चुकू देत नाही. तुकडोजी बोलतात, गळ्यात तुळशीची लाकडं, आतून हरीशी वाकडं, कधी सुधरतील अशी माकडं. तुकडोबाईची भाषा. म्हणून जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आता साधू संत तसे नाही. महाराज आम्ही काय करू? एक काम करा, साधू ऋषी ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर एक काम करायचं, गायीला घासभर रोज अन्न द्यायचं, दुसऱ्या कर्जातून मुक्तता. तुम्ही म्हणाल गायीलाच का? मी पुण्याला सांगत होतो, एका मावशींनी घरी आल्यावर फोन केला, म्हणली महाराज आमच्या का गाय नाही, म्हशीला चालल काय? कस काय चालल म्हशीला? गायी गायी गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी, गायीच्या खुरीत पंढरपूर, गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. कोणाला? गायीला घासभर अन्न. तुम्ही 41 दिवस पंचमहायज्ञ करा, व्यासपीठावर उभा आहे, माझ्या पदरचं नाही शास्त्राचं सांगतो. तुम्ही 21 दिवस रोज नित्यनेमाने पंचमहायज्ञ करा, तुमच्या 1760 प्रश्न मार्गी लागले नाही, या बाबाचं भविष्यात कधीच प्रवचन कीर्तन ऐकू नका. विठ्ठल विठ्ठल पितृऋण. तुम्ही म्हणाल पितरांची सेवा करायची. का बरं करायची? मरणाऱ्या माणसाच्या हातून ऋण वैर हत्या जर घडेल असेल तर त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं. प्रामुख्याने जो माणूस, समजा घरामध्ये 2 भाऊ आहे, त्यांचा बाप वारला, तर 2 भावांमध्ये एखादा भाऊ जर जास्त देवदेव करत असेल ते पितर त्या देवदेव करणाऱ्याच्याच मागं लागतात. एक नास्तिक आहे, एक आस्तिक आहे. जो जास्त देवदेव करतो पितृदोष त्याला छळतात, पितृदोषाचे त्रास त्याला होतात. म्हणे का बरं? हे पितर इतकी हुशार असतात, ते म्हणतात हा नास्तिक आहे, हे स्वतःच कल्याण करू शकत नाही, मला काय मुक्ती देणार? मग हा देवदेव करतो याला छळ करा, याला त्रास द्या, म्हणजे माझ्या नावाने काहीतरी दानधर्म करील. मग काय केलं पाहिजे? पितृदोषातून मुक्त होण्यासाठी तिसरी पोळी घराच्या छतावर घराच्या करत्या पुरुषाने कावळ्यासाठी ठेवून द्यायची. घरामध्ये देवपूजेच्या अगोदर, आंघोळीच्या नंतर, घरात देवपूजेच्या अगोदर, आंघोळीच्या नंतर
दक्षिणेला तोंड करून मेलेल्या लोकांच्या फोटोचं दर्शन करायचं. जे लोक घरामध्ये दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून पितरांचे फोटो लावतात त्यांच्या घरामध्ये पितृदोष नसतात. म्हणून मेलेल्या लोकांचे फोटो देवांच्या रांगेत मांडू नये. देव लोक वर आहे, पितृलोक खाली आहे. तीन पायऱ्यांचा देवरा घरात असावा. पहिल्या पायरीवर कुलस्वामिनी खंडोबा भैरोबा, पायरी नंबर देव, दोन गणपती रंगनाथ शंकराचे पिंड अन्नपूर्णा. घरात उजव्या सोंडेचा गणपती नको, कारण सिद्धिविनायकाच सोळ ओळख कडक आहे. रिद्धिविनायक चालल डाव्या सोंडेचा. शंकराचे पिंड देवऱ्यात पाहिजे, तिच्यावर नंदीनाग नको. नंदीचं पाणी पिंडीवर, पिंडीचं पाणी नंदीवर जर उडालं गुरु शिष्याचा कोप होतो. घरात बापाचं मुलाचं जमत नाही. पायरी नंबर तीन वीराचा पितरांचा ताक, देवांना गंध अनामिकेने लावावा. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू, पुरुषांनी गंध मध्यमा मधल्या बोटाने लावावा. मेलेल्या लोकांच्या फोटोला वीराच्या ताकाला गंध तर्जनीने लावावा. देवांना पाणी सोडताना सरळ हाताने सोडावं, हा ज्योतिषशास्त्रातला नियम आहे. पण पितरांना पाणी सोडताना पिंडावर पाणी अंगठ्याने सोडावं. का सोडावं? अंगठ्याखालचा जो हा भाग आहे याला पितृ टेकडी असं म्हणतात. माता भगिनींचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात कुणाला दाखवायची गरज नाही. घरी गेल्यावर तुम्ही तुमचा स्वतः हात बघू शकता. या अंगठ्याच्या खाली उभ्या आणि आडव्या रेषांचं जाळं असेल, हमकाच पितृदोष आहे. कुणाला विचारायची गरज नाही, हात दाखवायची गरज नाही. आता नका पाहू, आता माझ्याकडे पहा, लक्ष द्या. मग काय केलं पाहिजे? गडबडून गोंधळून जायची गरज नाही. रोज कावळ्याला नित्यनेमाने पोळी द्यायची. बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात असं आहे, कावळा आमची मम्मी आहे, कावळा आमचा पप्पा आहे, कावळा आपला मम्मी पण नाही, कावळा आपला पप्पा पण नाही, काहीच संबंध नाही. कावळा हा स्वर्गीचा गंधर्व आहे. सांगू का? सांगू का? श्राद्धाला आलो तर सांगितलंच पाहिजे, है का नाही? लक्ष द्या, हे अभंगावरच चाललं. मी फटाफट संगती लावून थांबणार आहे, लक्ष द्या. कावळा हा गंधी स्वर्गीचा गंधर्व. पंचवटी वधून असं वर्तून जात असताना त्याने सीतामाईला पाहिलं आणि त्याच्या मनात वासना निर्माण झाली, ही सुंदर स्त्री आहे, हिला आपण स्पर्श करावा. कोणाच्या मनात? त्या स्वर्गीच्या गंधर्वाच्या मनात. आणि मग त्यानं काय केलं? रूप बदललं. हा, वासना वाईट आहे, इच्छा चांगली आहे. भूक लागल्यानंतर जेवण करण्याची होत असते तिला इच्छा म्हणतात, पण जेवण झाल्यावर भलतं असेल तर खाऊसं वाटतं त्याला वासना म्हणतात. इच्छा शास्त्र मान्य आहे, वासना शास्त्र बाह्य आहे. म्हणून मना वासना माहित आहे, वेळ कमी आपल्याकडे, लक्ष द्या. अहो रावणासारखा गेला हो. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून पुढी वासना सांडी वेगी, बळे लागला काल हा पाठी लागी. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिथा बोलो तो सर्व ही जीव मिमी. चिरंजीव हे सर्व विमाने पाती, अकस्मात सांडवनिया सर्व जाती. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. काय करू, मला काही किती सांगावं किती नाही असं झालं, कारण मागच्या 2 वर्ष आमचं तोंड बंद होतं ना. असे लोक सापडले का आम्हाला असं होतं, काय किती सांगून किती नाही. पण एक सांगू का, हे माझ्या माझ्या माझ्यासाठी नाहीये, तुमच्या भल्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल सीतामाई त्या गंधर्वाने पाहिली. सीतामाई काय करत होती? वाळवण घातलं होतं. वाळवण, वाळवण माहितीये का? तिकडे माहितीये, कुरड्या पापड्या करायच्या, चिप्स करायचे, वेफर्स करायचे, किस करायचा आणि असं वाळत घालायचं, राखण बसायचं. कावळे कुत्रे आले तर हाकलायचे. आता देवाची जरी बायको होती तर तिला सोय करायला पाहिजे ना. मग तिने कंदमुळे असे खिसले आणि वाळत टाकले, वाळवण घातलं आणि कावळे आले का शीतमाई हाकलायची. या गंधर्वाने पाहिलं, या सुंदर स्त्रीला आपण स्पर्श केला पाहिजे, फार सुंदर आहे. मग त्यानं काय केलं? असं गेलं तर ओळखील. त्यानं काय केलं? हे बाकीचे जे कावळे तिथे बसले होते पटून त्या पापड्या खायला, ते चिप्स खायला, वेफर्स खायला, कुकीज खायला, त्यानं काय केलं? गंधर्वाचं रूप टाकलं आणि कावळ्याचं रूप घेऊन त्या खऱ्या कावळ्यांमध्ये हा खोटा कावळा आला. आता खरे कावळे सीतामाईने हाकललं का ते उडून जायचे, पण हा खोटा कावळा पुढे पुढेच यायचा. सीतामाई रागावल्या, म्हणलं या मेल्याला काही दिसत नाही काय, मी हाकलते तरी. सीतामाई अशा रागाच्या भरात त्या कावळ्यानं उडून जावं, दूर जावं म्हणून अशा पळत पळत गेल्या. असं केलं हाकलण्यासाठी, त्या कावळ्याला घाबरण्यासाठी, पण तो खरा कावळा नव्हता, तो कावळ्याच्या रूपातला गंधर्व होता. सीतामाई
सीतामाईने असं केल्यामुळं सीतामाईचा कबर खाली पडला. तीच संधी साधून त्याच्या मनातली वासना जागृत झाली. त्यानं सीतामाईच्या स्तनाला चोच मारली आणि चोच लागल्यावर सीतामाई जोऱ्यात ओरडल्या, प्रभू रामचंद्र आले. काय झालं सीते, या कावळ्याने मला चोच मारली प्रभू. रामाने ओळखलं, रामाने धनुष्यबाण सज्ज केला आणि नेम धरून त्या कावळ्याचा म्हणजे त्या गंधर्वाचा एक डोळा फोडून टाकला. आता डोळा फुटल्यावर ते मूळ रूपात प्रगट झालं. देवा काय केलंस तुम्ही, अहो डोळा फोडला. प्रभू रामचंद्र म्हणले, चुकीला माफी नाही, घाण वासना तुझी झाली, कावळ्याच्या रूपात येऊन तू माझ्या पत्नीची छेड काढली. अरे मूर्ख गंधर्वा, परश्री ही माती समान असते, शाप देतो तुला. प्रभू रामचंद्र बोलले, गंधर्व असून कावळ्याच्या रूपात येऊन तुझी घाण वासना झाली म्हणून तुला शाप देतो, कावळा होशील आणि चोच तुझी घाणीतच पडून राहील. वैतागला तो, खरा गंधर्व होता कावळ्याच्या रूपात आला, डोळा फोडल्यावर परत तो गंधर्व झाला आणि रामाने शाप दिल्यामुळं पुन्हा तो गंधर्व कावळा झाला. बाप ऐकत नसेल तर मुलगा हुशार आईचे पाय धरतो. तो कावळा गंधर्व तो गेला सीतामाईला रडून म्हणला, हे आई कुपुत्राने व्हावे परी कुमाता नचजगी दिसे. दुर्गा सप्तशतीच्या प्रार्थनेतलं वर्णन आहे. आई अग, आईच्या पोटी वाईट मुलं जन्माला येतील ग, आई कशी वाईट असते का? म्हणे नाही. मग सांग ना देवाला या शापातून मुक्त करायला. आईचं हृदय कन्वळ वसत. आई सीतामाई म्हणली, जाऊ देवा लेकरू चुकलं, त्याला शापातून मुक्ती द्या. प्रभू रामचंद्र म्हणले, तीर कमान से बात जुबान से और प्राण शरीर से एक बार निकल जाते हैं तो फिर वापस नहीं आते. सीते धनुष्यातून गेलेला बाण, शरीरातून गेलेला प्राण, तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही. पण जाऊ दे, तू मध्यस्थी केली, त्यानं माफी मागली म्हणून शापासून त्याला मुक्त करतो, शाप देतो. ज्या दिवशी हे गंधर्वा कावळ्याच्या रूपात जाशील, ज्या दिवशी तू आत्म्याला उद्देशून ठेवलेल्या पिंडाला स्पर्श करशील, तो पिंड खाशील, तू त्या योनीतून मुक्त होशील आणि ज्याचा पिंड घेतला तो आत्मा पण अतृप्त असला तरी तो मुक्त होऊन जाईल. त्या दिवसापासून कोण? कावळा. येते लक्ष तुमच्या? मग कावळा काय आपली मम्मी आहे काय? हा, मी वीदगाववरून चाललो होतो. वीदगाव माहिती तुम्हाला? नाशिक रोड वीदगाव. हा, गावाचंच नाव सांगेल, दुसरं नाही सांगणार, कारण निघाल कोण नातेवाईकची उपाधी. मी त्या वीदगाववरून चाललो होतो. एक माणूस आणि एक बयाशी उभी होती दारात आणि असा पत्र्या होतो माणूस, पाणी फेकून म्हणायचा, पप्पा या ना पप्पा. म्हणलं, पत्र्या कश काय पप्पा? मला नंतर कळालं, हा पप्पाची आठवण आली, आज पित्र आहे बरं का. मग आले बुवा पप्पा, बसले पप्पा, पण पप्पा नुसतेच पाहत होते, कारण पप्पाला एकच डोळा आहे, कावळ्याला डोळा, कारण रामाने भेद प्रतिती त्याची काढली. पण कावळा बघताना सळ बघत नाही, कावळा मानवाकडी करतो. विज्ञान बोलतं, देवानं कावळ्याच्या एका बुबुळामध्ये अशा एक प्रकारचा कॅमेरा सेट केला ज्याला काकदृष्टी म्हणतात. एक बुबुळ नाही रामानं फोडलं, तो शाप आहे. ज्या डोळ्यात दृष्टी आहे ती दृष्टी जर त्यानं अशी फिरवली तर बिना बुबुळामध्ये जर ते बुबुळ रिफ्लेक्ट झालं, परिवर्तित झालं, तर कावळ्याला सूक्ष्म दिसतं. तुम्ही टाकलेल्या घासाजवळ, तुम्ही ठेवलेल्या पिंडाजवळ कावळ्याला आत्मा दिसतो, म्हणून कावळा पिंडाच्या जवळ जातो, मागे येतो. कारण मगाशीच मी बोललो, तुकोबांनी पशु पक्षाचे दृष्टांत दिले, कारण माणसापेक्षा पशु पक्षांमध्ये एक विशिष्ट गुण असतो, दृष्टी असावी कावळ्यासारखी, एकाग्रता असावी बगळ्यासारखी. हा, संसारात राहावं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. हा, संसारामध्ये अडकून राहू नये, निघून जावं, न आसक्ती धर, आसक्ती न धरता. हा, पक्षाचं उदाहरण दिलं, कावळ्याच्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे, नजर नाही. नजर आपल्याला आहे, माणसाला दिसताना लांबी रुंदी खोली नाही दिसते, पण कावळ्याला दिसताना लांबी रुंदी खोली आणि सूक्ष्म दिसते. त्याचा आत्मा ज्याचा तिथं उपस्थित आहे म्हणून कावळा पिंडाच्या जवळ जायला घाबरतो. मग त्याच्या कुटुंबातले लोक हातावर पाणी घेऊन म्हणतात, आम्ही तुमची इच्छा पूर्ण करणार, आम्ही पंगत जीव घालणार, आम्ही तुमची बंगला बांधण्याची इच्छा होती बाबा, आम्ही बंगला बांधू. मास अंगठ्याने पाणी सोडतात, ही पितृ टेकडी आहे. मग अघोर अतृप्त आत्म्यांना पितृयोनी प्राप्त होते, तो आत्मा संतुष्ट झाला का तिथून ऊर्ध्व गतीला निघतो आणि मग कावळ्याला पिंड दिसतो, कावळा पिंड घेतो. मग आत्म्याच्या प्रवासाला सुरुवात होते. आत्म्याच्या प्रवासाला ऊर्ध्व गतीला जायला पूर्ण एक वर्ष लागतं, म्हणून वर्ष श्राद्ध करावं, साडेपाच महिने बिलकुल करू नये. पिंडदान झालं दहाव्याला आत्म्याच्या ऊर्ध्व गतीचा प्रवास सुरू होतो. तुम्ही म्हणाल, महाराज ऊर्ध्व गती म्हणजे काय? मृत्यूनंतर आत्म्याच्या दोन प्रकारची गती असते, एक असते अधोगती, एक असते ऊर्ध्व गती. ही गती जी ठरते ती कर्मावर, इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे,
दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पाविजे म्हणून संकल्प करणं फार गरजेचं असतं. कावळ्याला घासभर आणणं, तो माणूस म्हणत होता पप्पा जेवा पप्पा जेवा पप्पा जेवा, आणि तो कावळा आला नुसताच पाहत होता. जवळ त्या माणसाची बायको होती, ती म्हणायची मामांजी जेवाना किती गोड गोड खीर केली, गावठी गाईचं तूप टाकलं, वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवल्या पित्राच्या, मामांजी जेवाना. मी म्हणलो आता विचार मामांजीने घास घेतला का, आपण पटक्यान निघायचं. मला फोन आला होता म्हणून मी थांबलो होतो, हेल्मेट तसं ठेवलो ओळखलं असं पाहू नाही, पण मला सुट्टा लागली होती. ते एवढे आदराने म्हणायचे पप्पा जेवाना, ही म्हणायची मामांजी जेवाना, मामांजी काही खाईना नुसताच पाहत होता. मी डोकं लावलं म्हणलं बहुतेक मामांजी म्हणत असेल सुनबाई जिवंत होतो तेव्हा एकही भाजी वाढली नाही, आज इतक्या भाज्या झाल्या काय काय खावं असं झालंय मला. वारे मामांजी काही जेवणा, शेवटी शेजारी त्याचा भाऊ आणि भाऊजाई होती, ती म्हणायची पप्पा, हा म्हणला पप्पा तिकडे आले आमच्याकडे का नाही आले, अहो ते श्रीमंत होते पण जीव आमचाच घरात गेला ना पप्पा. जसा पप्पा तिथून उठला त्या लाण्याच्या घासावर बसला आणि त्याचा घास पटक्यान खाला. मोठी सून गेली ना चिडली, ती म्हणली खाय मेल्या खाय, जिवंतपणे दुसऱ्याचं खालो मेल्यावर दुसऱ्याच खाय. काय करायचं पुत्रांना, मी नाही बोलत आमचे कबीरजी बोलतात माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा सांप जब घर में निकले ले काठी धमकाया. अरे मूर्ख माणसा, जिवंत साप मारतो आणि साप स्वप्नात आला म्हणून त्र्यंबकेश्वरला नागबली करून सोन्याचा साप दान करतोस, काही कळलं काय? धर्म वाईट आहे तो विधी नाही असं नाही, तो नारायण नागबली विधी आहे, पण प्रखर पितृदोष हे तोडगे करून पंचमहायज्ञ करून पिंपळाच्या झाडाची सेवा करून जात नसेल तर शेवट नागबली करावा, हा शेवटचा विधी आहे. लक्ष द्या, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. पित्र पित्र ऐका, जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पूजवाया, मुठ भर चावल लेके कौवे को बाप बनाया. विठ्ठल विठ्ठल म्हणून मेलेल्या लोकांचे फोटो दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून लावा. तुम्ही त्यांचं दर्शन घेताना आंघोळीच्या नंतर देवपूजेच्या अगोदर तुमचं तोंड दक्षिणेला झालं पाहिजे, कारण अर्चितानाम मृतीनाम पितृनाम दीप्त तेजसाम नमस्यामि सदा तेषाम ध्यानिनाम दिव्य चक्षुषाम इंद्रादिनाम च मे तारो दक्षमारी चोस्तथा सप्तर्षिणाम तथा नेशान तान नमस्यामि कामदान मनवादिनाम मुनीतानाम सूर्य चंद्र मसोस्तथा तान नमस्याम अहम सर्वान पितृण सुदधावपि नक्षत्राणाम ग्रहणाम च वायुर्णवस्तथा धाव पृथ्वीश तथा नमस्यामि कृतांजलि नमो गणभ्या. अर्थ समजला नाही, अर्थ असा आहे देव पूजेच्या अगोदर आंघोळीच्या नंतर मेलेल्या लोकांची आई असेल बाप असेल जे कोणी मेले त्यांचं दर्शन जर घेतलं तर देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती तुमच्या पितरांमध्ये आहे. म्हणून ज्याचा आत्मविश्वास कमी झाला, नोकरीचे काम होत नाही, मुला जमत नाही, त्यांनी हात तोडगा करून पहा. मुद्दा जर मार्गी लागला नाही ना परत प्रवचन कीर्तन ऐकायचं नाही. लक्ष द्या, म्हणून गाव कावळ्याला घासभर अन्न तीन झाले आपले. कोणते कोणते कर्ज? देवऋण, ऋषीऋण, पितृऋण. तुम्ही म्हणाल आम्हाला देवांचं कर्ज कळालं, साधू सुता संतांचं ऋषींचं कर्ज कळालं, पितरांचं ऋण कसं काय? आमच्या बापाने हड झिजवले, रक्त आटवलं, इस्टेट कमवली, इस्टेट कमवली आणि बाप मेल्यानंतर त्या इस्टेटीत जर आपण वाटा घेत असो तर बापानं कमवीत असताना केलेल्या आयुष्यात पाप पुण्यात काय शेजारचा वाटेकरी होईल का? नाही. त्याच्या सुद्धा मुलांनाच वाटेकरी व्हावं लागतं. वरती त्रास आत्म्याला झाला तो खालच्यांना देतो का? तुम्ही अरे माझ्या इस्टेटीवर मजा मारता, मला म्हणून ब्राह्मणाला छत्री देतात, ब्राह्मणाला चपला देतात, ब्राह्मणाला कपडे देतात, ब्राह्मणाला पाच तांब्याचे भांडे देतात, ब्राह्मणाला आता कंदील कंदील नाही घेत गुरुजी, कारण का आता राखेल मिळत नाही, गुरुजी टॉर्च घेतात. एखाद्याने विचारलं आजी काय, गुरुजींना कागद दिलं, ती म्हणली गप्प बस, इथं दिलं का वरती पोहोचत, कस काय कस काय? नक्कीच पोहोचत, कारण का ब्राह्मणालाच का माझं नाहीये हे वेदांतातलंय. ब्राह्मणस मुखमासी बाहू राजान्यः कृताः उरुतदस्वद्वेषः पद्म्यां शूद्र अजायत मुखदिन्द्र श्रवणीश प्राणद्वायुरजायत नाभ्या सदंतरिष्णम शुष्णोर्ध समवर्तत. ब्राह्मण अग्नि आणि गाय ही देवाची रूप आहेत, म्हणून अग्नीला स्वाहा आणि ब्राह्मणाला आहा. तुम्ही म्हणाल आमच्या गावात ब्राह्मण नाही, मग काय करू महाराज? काळजी नका करू, कृष्ण
मनाने आमच्या शेतकरी ब्राह्मण म्हटलंय, शेतकऱ्याला ब्राह्मण म्हटलंय. म्हणजे का बरं, शेतकरी अन्नाची निर्मिती करतो आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून शेतकरी सुद्धा ब्राह्मण आहे. एखाद्या गरीब शेतकऱ्याला पितृदोष असेल तर दान करा, बियाण्यासाठी करा, खतासाठी करा, पाण्यासाठी काहीतरी त्याला यथाशक्ती द्या, पितृऋणातून मुक्त व्हा. चौथं ऋण आहे मनुष्य ऋण, माणसाचं कर्ज माणसावर. म्हणून कधीही आयुष्यात कौरव पांडव बघा, मला त्याच्यावर भर द्यायचा नाही. मनुष्याने आयुष्यात आल्यानंतर देवाचं गावाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. विठ्ठल विठ्ठल कोणाचं खाऊ नये, देवाचं गावाचं आणि भावाचं. फार दोष आहेत. एक रुपया फुकटचा कुणाचा नको, एक रुपया नको, नाही तर ऋणाला सामोरं जावं लागतं. मग काय महाराज, या मनुष्य ऋणातून मुक्त व्हायचं आम्ही काय करावं लागेल, काही नका करू. रोज एक माणसाला तृप्त करा, एक आत्मा रोज तृप्त करा. रोज तो पाहुणा घरी येणार नाही, मग काय करू. जवळ एखादा लहान मुलगा असेल शेजार पाजत, त्याला का गोरी बिस्किट चहा पाणी काहीतरी द्या. कोणी काही घेत नाही, चिमुटभर साखर तरी त्याच्या हातावर ठेवा. एक आत्मा तृप्त करा, मनुष्य ऋणातून मुक्तता. पाचवं ऋण, पाचवं कर्ज सांगितलं. तुम्हाला अधिक सुख भोगून परलोकात चांगलं स्थान मिळवायचं असेल, या पाचही कर्जातून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत सुख शांती समाधान कुटुंबात मिळणार नाही. पाचवं ऋण आहे भूतऋण. भूतऋण म्हणजे लहान पोरं ज्या भूताला घाबरतात, आपण भीती घालवतो ते भूत नाही. पंचमहाभूतांचं कर्ज शरीरावर आहे. देह तव पाचांचा अनिला उसना, शेखी ज्याचा त्याला देण्याचे. पंचमभूतांचा गोंधळ घातला एके ठाई मेळ. महाराज, या पंचमहाभूतांमधून त्या भूतऋणातून मुक्त व्हायचं काय करावं लागेल. महाराज म्हणले काय नाही, चिमुटभर साखर किंवा रवा घराच्या बाहेर भिंतीला खेटून असा टाकून द्या. मुंग्याने तो रवा साखर जर खाली, तुम्ही भूतऋणातून मुक्त व्हाल. जो हा पंचमहायज्ञ करतो त्याचे पितृदोष जातात, त्याला सुख शांती समाधान लाभते, असं धर्मसिंधू सांगतो. विठ्ठल आता पण आलं का सगळं, पण मी संगत दिला होतो. पण इथं आल्यानंतर कसं जगावं, पहिलं चरण कोणतं, पाठ झालं का नाही, पाठ करून घ्या. पक्षी अंगणी ते का गुंतून राहतात का, असे दाणे टाका, चिमण्या येतात पटापटा ते दाणे रचतात, पोट भरलं का भरकन उडून जातात. मग त्या चिमण्या म्हणत नाही, बाई पावसाळ्यात काही मिळेल का नाही, दोन चार गोण्या भरून ठेवते, साठवून ठेवते, काम येईल पावसाळ्यात. चिमण्या असं करत नाही तरी त्या उपाशी मरत नाही. आणि काय काय चिमण्या लई साठवून ठेवी त्या तरी उपाशी मरायची वेळ येते. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी चिमण्यांचं सांगून राहिलो. विठ्ठल संग्रहाची वृत्ती करू नका. कसं रहा, त्या पक्ष्यांसारखं रहा. अजून सांगतो तुम्हाला, आमच्या नात बाबांनी पक्षाचा दृष्टांत का दिला, माणसं काही कमी होते का, नाही 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 नाही. नात बाबा म्हणतात पक्षाकडून शिका. चिमणा चिमणी चिमणी, एवढस डोकं एवढस मेंदू, इतकं सुंदर घरट बनवते, पाहिलं का तुम्ही खोपा. आम्हाला कविता होती बाई ना, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, किती गोड कविता होती, होती का नाही, आम्हाला होती आणि तुमच्या तुमच्या काळात होती का. श्रावण मासे हर्ष मानसे चोहीकडे, क्षणात क्षणात पडे पाहता काय कविता होत्या, काय कविता होत्या. आणि आताच्या कविता, पापा सांगा कोणात मरत, काय कविता आल्या. जॉनी जॉनी मग पाठ दे तुमचा, अरे काय त्या कवितांना अर्थ आहे का, कविता अशा भाषा. बहिणाबाईंनी तुकाराम तुकाराम महाराजांची शिष्य बहिणा सुगरणीचा दृष्टांत दिला. किती सुंदर घरट इनते ती, किती सुंदर खोपा असतो, पाहिला का तुम्ही. शेतकऱ्यांना कळेल, मी पण शेतकरी, आमच्या विहिरीला कायम असायचे ते खोपे, फार सुंदर. मी बोलू का, अरे आपण डॉक्टर फिक्सिट वापरतो स्लॅबमध्ये, तरी आमच्या 2 वर्षात स्लॅब बळतो, पण एवढी एवढी चिमणी एवढं एवढं डोकं,
एवढा एवढा मेंदू इतकं सुंदर घरट बांधते, पाण्याचा थेंब सुद्धा आत येत नाही, हिवाळ्यात त्याच्यात गरम होते आणि गर्मीच्या दिवसात थंड वाटते, कुठून एसी वापरला, वा वा वा, तिनाशे नदीच्या किनारी घरट बनवलं, पुराचं पाणी आलं, चिन्ना चिमणी दोन पिल्लं आपल्या खोप्यामध्ये ठेवून अन्न शोधायला गेले होते, चोचीमध्ये दाणे घेऊन आले, पण त्यांनी पाहिलं आपलं घरट पुराच्या पाण्यामध्ये, झाड नदीच्या किनारी आणि त्या झाडाला घरट वाहून गेलं, डासा डासा रडली चिमणी, चोचीतले दाणे टाकून दिले, स्वतः उपाशी होता चिमणा चिमणी, पण पिल्लांना ते दाणे आणले होते, रडू लागली, चिमणाने म्हणला, तो चिमणा म्हणाला अगं काय माणसासारखं रडते ग, अगं तोडणं काम त्याचं आहे जोडणं काम आपलं, काय रडत बसते एखाद्या माणसासारखी, एकनाथ महाराज पक्षाचा दृष्टांत देता, तो चिमणा तिचा नवरा त्या चिमणीला म्हणाला अगं त्यानं आपलं घरट नेलं ग, चोच तर नाही ना नेली, मग चाल सकाळी उठ नवीन काड्या आणो नवीन गवत आणो पुन्हा घरट बांधू, चिमणा चिमणीचं घरट पुराच्या पाण्यात हात गेलं म्हणून त्यांनी आत्महत्येचा विचार केला नाही आणि पुरामध्ये घरट गेलं ते काही सरकारी अनुदानावर भरोशावर राहिले नाही, म्हणून आमच्या नाथांनी दृष्टांत कोणाचा दिला, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती कस अस संसारी असावे संसारी जोगरी प्राचीनाची दुरी कसे असावे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती गुंतून राहू नका संसारात राहा पण गुंतून राहू नका कसा मनुष्य गुंततो सुटायाचा काही करीतो उपाय तो ते देखे पाय गुबियले कसा गुंतून राहतो दृष्टांत दिला आमच्या तुकोबांनी काय दृष्टांत दिला माकडी मोठीशी धरिले फुटाणे गुंतले ते नेणे हात तेथे माकडाचा दृष्टांत दिला कस काय जीव कसा गुंतो ते पहा गुंतून राहू नका तैसी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी गुंतू नका कसं गुंततो माकड पकडणारे लोक भांड ठेवतात आणि त्या भांड्यात फुटाणे ठेवतात भांड खाली मोठं पण त्या भांड्याचं तोंड एकदम छोटं
लहान तोंडाचं भांडं खाली मोठं फुटाने भरून ठेवतात. मला असं वाटतं त्या माकडांना फुटानेच का आवडतं काय माहिती. माकडांनी काजू बदाम खायला पाहिजे. बरं सहसा माकडं रात्रीच फुटाने खातात, ते कशासोबत खातात मला नका विचारू. माकडांना फुटाने आवडतं म्हणे. बरं माकड काय करतं, फुटाने खाण्यासाठी त्याला ती ओढ निर्माण होते, मला फुटाने पाहिजे मला फुटाने. ते झाडावर येतं आणि ते पकडणारे माणूस ज्याने ते भांडं ठेवलं ना ते जाळं घेऊन असं लपून राहतो वेलीमध्ये गवतामध्ये. ते माकड झाडावरून खाली येतं आणि सरळ हात त्या भांड्यात घालतं. आता माकडाचा सरळ हात त्या भांड्यात जातो पण मध्ये भांड्यात हात गेला का ते मुठभर येतं. पण मुठीची थिकनेस वाढल्यामुळं याची रुंदी वाढल्यामुळं त्या कमी तोंडाच्या भांड्यात त्याची मुठ अडकून बसते. कळलं तुम्हाला. माकडे मुठीशी धरिले फुटाने फुटले तो नेने हात तेथे. आता ते माकड झटपट करतो ब आपली मुठ बाहेर यावी. आता माकडाला जर सुटायचं असेल तर माकडानं काय करावं, मुठ सोडून द्यावी निघून जावं. तैसे असावे संसारी. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, सोडलं पाहिजे ना. खरंच सांगा मला, येताना वावर आणलं का वावर, हा नाही आणलं, नाही आणलं ना मग काला बांधा उतार पडत. खरा तो एकची धर्म दुसऱ्याचे बांध वाटत जगासी रे मारता. अरे आमचा खापर पंजोबा नेला तरी वावारेन बांध तिथच. पंजोबा नेला बांधन वावर तिथच. आजोबा गेला बांधन वावर तिथच. तुझा बाप बुलातला बांधन वावर पुढे गेला तरी कशाला तडफडाव. मी म्हणतो हा सर्वत्र वैभव ईश्वराचे. लक्ष द्या तुकोबा बोलतात, सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडे चियावे उघडे चिजावे. काही आणलंय का सोबत, तुम्ही वावर नाही आणलं, तुम्ही आणलं का एक दोन तोळा येताना. हा कशी आसक्ती धरता. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. नका गुंतू. अरे सोडा म्हणजे सुटेल. पण काय होतं माहिती का, माझं म्हटलं का बद्ध होतो आणि न मम म्हटलं का सुटतो. आपणाची विहुणी दुहिता न मम म्हणे पिता. न मम म्हणे पिता तो सुटे प्रतिग्रह्यता जावई शिरके. काय गोड दृष्टांत दिला माझ्या माऊलींनी. हा कन्यादान करताना बाप म्हणतो जावयाला न ममा. न ममा म्हणे पिता तो सुटे. माणसानं आयुष्यात आल्यावर मम माझं नाही म्हणू. मम म्हटलं का माणूस अडकतो आणि न मम म्हटलं ते सत्यनारायण पूजा असली का गुरुजी म्हणता. चला हातावर पाणी घ्या. शेवट पुष्पांजली झाली, पाच अध्याय झाले, सगळं झालं, आरती झाली का गुरुजी म्हणता हातावर पाणी घ्या. दोन तीन अक्षराचे दाणे टाका म्हणा. अनेन कृत पूजनेन श्री सत्यनारायण देवता प्रियतम इदम न मम. काय गाणी काय गाणी. हा मग यादमिकी शिकलो आम्ही आज. बस काय सगळे पाठ सजा दसो. हा न मम. मग न मम म्हणायचं म्हणजे काय, हे ईश्वरा तुझंच तुला अर्पण करतो यात माझं काहीही नाही. न मम म्हटलं का त्या सत्यनारायणाची फलश्रुती मिळते. आणि मम मी पूजा केली म्हणलं का माणूस सुटत नाही अडकूनच पडतो. कसा अडकतो कसा अडकतो. तुकोबाने दुसरा दृष्टांत दिला. माकडाचा नाही कळत, दुसरा दृष्टांत दिला. आमेशाच्या मिशे गळगिळे मासा फुटोनिया घसा मरण पावे. कशाचा दृष्टांत दिला, माशाचा. मासा गळाला लागून घसा फुटून मरण पावतो. पण कशाच्या, आमिषाच्या मिशे. मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे. दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, मलाच मिळालं पाहिजे. याला रावणाची वृत्ती म्हणतात. हा राजस तामस सात्विक प्रकाराचे तुका म्हणे केले जण. इतक्या स्वार्थी वृत्तीचे लोक असतात. हा ती थंडी वाजत होती म्हणे. सकाळी सकाळी एक कनिष्ठ कोटी पेटवली आणि 10-15 जण शकायला येऊन बसले. आणि एक विजत विजत आल्यावर एक म्हणला, जाय ना तू शेवट आला तू सासू आण. काय म्हणतो इकडं आमचं का म्हणजे का म्हणतं मला माहीत नाही, पण जे म्हणतं तेच मी सांगतो. तो म्हणला थोडी उशीर आला तू सासू आण ना. म्हणजे जिवंत सासू नाही, सासू कोणती पेटवायला चिपट असेल काही केर कचरा असेल. त्याने ना असं भरलं मोठं वावरातून चिपट आणलं आणि ते शकोटीत टाकलं. भडक्यान भडका झाला ना. त्याच्यात एक जण मोठा दाढीवाला होता, त्याची दाढीच पेटली.
माझी दाढी पिटली माझी दाढी पिटली माझी दाढी विजवा. समोरचा म्हणला तू दाढी नंतर विजव, माझी पहिली विडी पिटू दे. याचा अर्थ काय? दुसरा मेला तरी चालेल, आपलंच चांगलं झालं पाहिजे. ही वृत्ती कोणाची? रावणाची वृत्ती. तैसे असावे संसारी कस पक्षांनी उतरती ते का गुणवणी राहती. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा फुटोनिया घसा मरण पावे. त्याला आमिष मला पाहिजे मला पाहिजे. तर शिदूड अर्ध होतं बा ते मासे पकडणारे लोक शिदूड पकडतं गांडूळ पकडतं त्याचा अर्ध तुकडा करतात ते असे गळाला टोचून देतात आणि ते वळवळ करतो शिदूड. त्याला बोलता येत नाही आणि ते पाण्यात सोडलं का ते शिदूड वळवळ करतो आणि ते शिदूड खायला मासा त्या शिदूडा का येतो. ते शिदूड म्हणतो त्या माशाला मत आ मेरे लिए मैं आना हुआ हूँ तेरे लिए. तू क्यों आता है मेरे लिए ऊपर खड़ा है तेरे लिए. पण माशाला ऐकूच येत नाही तरी ते जातं आणि त्या शिदूड्याला गिळतं. शिदूड्याला नाही गिळत त्या गांडुळाला नाही गिळत. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा फुटून या घसा मरण पावे. तसे लोक अडकतात पण असावं कसं असावं? असोनी संसारी जीव लागली का नाही? तैसे असावे संसारी त्याप्रमाणे असावं. संसारात असावं बरं, सोडायला नाही सांगितलं. असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र भारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा. असावे कसे? हे बघा, संसार हा परमार्थाला मारक पण आहे आणि कारक पण आहे. सोडायची गरज नाही. कसं काय? साप हा विषारी असतो, तो मारक आहे. साप आपल्याला चावला तर सापाच्या विषाने माणूस मरतो. मग साप मारक आहे, पण गारुडी तो साप त्या गारुड्याला पैसे कमवून देतो. मग साप तर मारक, गारुड्याने काय बोललं? काही नाही. त्या सापाचे विषारी दात त्या गारुड्याने काढून टाकले. आता साप चावला तरी याला बाधा नाही होणार. उलट त्या सापावरती खेळ गारुडी करून त्या सापावर पैसे कमवतो. मग त्याचप्रमाणे संसार हा विषारी आहे, पण कधी आसक्ती रूपी संसाराचे विषाचे दात काढले तर परमार्थाला तो संसार मारक नाही कारक आहे. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कुपवर राहावं जोपर्यंत प्रारब्धाची दोरी आहे. भोग भोगून संपले रे संपले का देवाच्या बापाला सुद्धा इथं राहता येत नाही. पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कसं राहावं माणसाने? तिसरा दृष्टांत दिला पावल्यासारखं. तिसरं चरण वस्ती कर वस्त्रिया
प्राचीनाची दोरी विठ्ठल मस्त वाटतंय ना, असं वाटतं आताच जावं घरी घरी. एक संघ तो जिथं तितकं सोपं नाही, ज्याला हार घालायचाय त्याला वाकावं लागतं. म्हणजे जितके हार तुमच्या गळ्यात पडतील तितकं तुम्ही नम्रच झालं पाहिजे. पैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची दोरी. इथं आलेले तुम्ही आम्ही सगळे पाहुणेच आहोत. पाहुण्यांनी असं केलं नाही काय झालं म्हणे. आता एक 5 मिनिटात आपल्याला आठवायचंय. आता ती चुकी माझी नाही आहे. कार्यक्रम 11 चालू झाला तर 2 तास तर मिळायला पाहिजे ना. तरी मी इतकं वेगात इतक्या स्पीडमध्ये बोललो. एखादा काही शब्द चुकला असेल तर मला माफ करा. आणि वेळ कव्हर करायचा असेल तर तुम्ही त्या वेगामध्ये बोलायची प्रॅक्टिस असायला पाहिजे. माझ्या अल्पमती मी करतो. एक 5 ते 7 मिनिटं मला फक्त द्या. मी संगती लावून समारोप पटवून जातो. विठ्ठल विठ्ठल वस्ती कर वस्ती आला प्राता काळी निघून गेला पैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. पाहुण्यासारखं राहिलो जगात आपले काही नाही. आतापर्यंत 2-4 दृष्टांत दिले. तुकोबांचे दिले, माऊलींचे दिले, नाथांचे दिले. एका एकाचं घर पेटलं म्हणे. जुनं घर लाकडं विकडं असतं ना, शनिक लागलं सागाचे लाकडं धडा धडा. काही शॉर्ट सर्किट झालं, काय झालं माहित नाही. घर पेटलं, माझं घर पेटलं, माझं घर पेटलं. बाहेर बोंबलत होता आणि 4-5 लोक आले आणि त्याला धरायला लागले. त्याला धरायला लागल्यामुळं ते शायनिंग मारायला लागले. सोडा मला, मला पण जळायचं. काय करू राहून, माझं घर पेटलं. आणि लोकांनी डिल्ल केलं का ते जाळापर्यंत जायचं आणि परत रिवर्स टाकायचं. लोक शायनिंग मारतात. माझं घर पेटलं, माझं खूप गाडी आणली पाण्याची, पाणी पण घर काही विजवणं. लाकडं धडा धडा पेटले. डोळ्यात चौकट पडली, आडगळी पडली, कबलं खाली पडले. माझं घर पेटलं, मला आता जगायचं नाही. अरे हाडं झिजवलं, रक्तात तवलं, घर बांधलं. माझं घर पेटलं. एकाने फोन केला त्याच्या पोराला, तो आपल्या येड्यासारखं करू राहिला. घर जाळलं, तुमचं आताच्या आता कामाला घरी ये. तो येणार होता 6:00, तो आला 2:30 मधल्या सुट्टीत. जेवण न करता आला. सगळी गर्दी. घर पेटलं, माझं घर पेटलं. मुलगा गेला, बापाच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणला पप्पा रडू नका पप्पा. म्हणे का? माझं घर पेटलं. अरे तुला काय करणार, आयत्या पिठावर तुम्ही रेडा वाढणारे लोक. अरे हाडं झिजवले, रक्त आटवलं. अरे सागाचं लाकूड अकोल्याला स्वस्त मिळायचं. बैलगाडीतून त्या घाटात लाकूड आणलं. काय कष्ट केलं घराला मला माहित. अरे गौंड्याच्या हाताखाली वारुळाची माती आणून स्वतः पायाने तुडून दिली ती माती. काय कष्ट असतात घराला मला माहित. अरे माझं घर पेटलं. मुलगा म्हणला पप्पा रडू नका. का रडू नका? मुलगा म्हणला 8 दिवसापूर्वीच मी घर विकलं आणि फ्लॅट घेतलाय. लगेच बापाने डोळे पुसले. का बरं, आता दुसऱ्याचं झालं ना.
दुःख कोण देतो? दुःख आपलं देतो. आपापर भाव माणसाला दुःख देत असतो. माझं माझं म्हणू नका, सगळे पाहण्यासारखे आहे. इथं राहावं खावं, छानपैकी बसावं राहावं, ईश्वराचं चिंतन करावं, चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं खावं, चांगलं जगावं, गोड तुळशीची माळ गळ्यात घालावी, पवित्र ईश्वराचं नाम मुखात यावं. आणि एक दिवस वस्तीकर वस्त्याला प्राता काळी निघून गेला किंवा उठून गेला, तैसे असावे संसारी जो घरी प्राचीनाची दोरी. म्हणून मरणाला घाबरू नका. भीती कुणाला वाटते? भीती मरणाची वाटते संसारिकाला. म्हणून साधू संत संसारणाला घाबरतात, मरणाला नाही. आणि आपण संसारणाला घाबरत नाही, मरणाला घाबरतो. हे भय घालवण्यासाठी काय केलं पाहिजे? अभंगाचं शेवटचं शरण संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. मन सद्गुरूला शरण जा, ईश्वराला शरण जा, मुक्त व्हा. तुम्ही का बरं कस काय काय वेदांताचा सिद्धांत सांगितला शेवटच्या चरणात. एका जनार्दना शरण ऐसे असता भेकवन. हे बघा, मुक्त होणं म्हणजे मरणाची समोर भीती ज्याची नष्ट झाली तो मुक्त झाला. अरे दूरचं कशाला सांगू, मला नाही राहत. ज्या गावात मी आलो, काही काही माणसं गावामुळे मोठे होतात आणि काही काही गावं माणसांमुळे मोठे होतात. मी गावामुळे मोठे, गाव आमचं मोठं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ऐसे असता भेकवन, मृत्यूची सुद्धा भीती घेतली नाही. समुद्रात उडी मारल्यावर सावरकर तर यमाला म्हणत होते, तुझ्या ताकद असेल तर ये असं पुढील. मरण सुद्धा त्यांच्यापासून दूर पडत होत. ऐसे असता भेकवन, ऐसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. आज श्राद्धाच्या निमित्ताने मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. इकडे ह्या बाजूला विंचूर वगैरे मी इकडे इथं पहिल्यांदा आलो मी. माझ्या अल्पमतीने अभंग सोडून सांगण्याचा प्रयत्न केला. श्राद्धही सांगणं गरजेचं होतं, अंत्येष्टी सांगणं गरजेची होती. मृत्यूनंतरचे संस्कार जसं जसं जमल तसं स्पीडमध्ये वेगात मी सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाला माझ्या अल्पमतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. अभंग दुसरा वक्ता कोणी घेतला, हा अभंग वेगळ्या पद्धतीने सोडू शकतो, ज्याची त्याची मती असते. माझ्या अल्पमतीने सद्गुरूंच्या कृपेने जसं सुचवलं मला व्यासपीठाने तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी आपण एकत्र जमलो, त्याचं निमित्त आहे श्राद्ध. म्हणजे आमच्या व्यासपीठावरून सांगायचं ठरलं
तर प्रथम पुण्य स्मरण कैलासवासी राजाराम शिवराम दरगुडे. किती गोड नाव आहे बाबांचं. नावात काय? राम आहे. राजाराम शिवराम दरगुडे. पत्नी आहे गंगा भागीरथी. पहिलं दुःख आहे पत्नीला. गंगा भागीरथी ताराबाई राजाराम दरगुडे. बरोबर आहे ना? हा. त्यानंतर किती गोड नावं ठेवले मुलांचे, कारण ते दत्तभक्त होते. आणि असेच लोक देवाचे नावं ठेवतात. नाही तर हल्लीचे लोक शिकले काय काय नावं ठेवले. बंटी मंटी रॉकी विकी जॅकी कुत्रीची नाव येईल. हा असे नावं पाहिजे पोरांचे. श्रीपाद अवधूत हे दत्तप्रभूंचे नाव आहे. नाव असं घ्यावं का त्या निमित्ताने देवाचं नाव तोंडात यावं, है का नाही? म्हणून छंद नाही रामाचा तो देहच काय कामाचा. गोड नाव आहे. पहिलं दुःख आहे पत्नीला, दुसरं दुःख आहे त्यांच्या मुलींना. मुलांना तुम्ही म्हणाल मुलींना का बरं? त्याचं कारण असं आहे, आईचं विशेष प्रेम मुलांवर असतं पण बापाचं विशेष प्रेम. बिकट प्रसंगी बापचं सोडवी, आपण मात्र गातो आईचीच गोडवी. आईचं कविता लय म्हणते आमचं कीर्तनकार, पण बापच दुर्लक्षित राहतो. थांबतो मी आता 2 मिनिटात. बिकट प्रसंगी बापच सोडवी, आपण मात्र गातो आईचीच गोडवी. जेवण बनवणारी असते आई, पण त्या शिदोरीची सोय बापच पाही. काट कसर करून देतो मुलाला पॉकेट मनी, आपण वापरतो शर्ट पॅन्ट जुनी. मुलीला हवा असतं ब्युटी पार्लर नवी साडी, बाप आटपतो घरी बिना साबणाची दाढी. वयात आलेले मुलं आपल्याच विश्वात मग्न, बापाला दिसतो त्यांचं नोकरी आणि लग्न. मुलाच्या नोकरीसाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप. अरे आठवारे मुलीच्या लग्नासाठी उंबरठी झिजवणार बाप. आयुष्यभर असतात मुला मुलींच्या पाठी आपल्या बापाच्या सदिच्छा. जिवंत असताना आपल्या आईप्रमाणे बापालाही समजून घ्या रे, हीच खरी बापाची इच्छा. एका दिवसाच्या जेवणाची सोय करत असते ती आई असते, ना की आयुष्याच्या जेवणाची सोय करून जातो ना तो बाप असतो. लक्षात घ्या, बाप असतो, बाप असतो. डोळ्या देखत रडते ना ती आई असते, पण नजर चुकून उशी डोकं घालून रडतो ना तो बाप असतो. ऐका, एकुलता एक मुलगा मेला तरी रडणार नाही, दगडाचं हृदय सुद्धा तो बाप असतो. एकुलता एक मुलगा मरू द्या, दगडाचं हृदय सुद्धा रडत नाही तो बाप असतो. पण कितीही दगडाचं हृदय सुद्धा मुलगी सासरी जाताना सगळ्यात जास्त ढसा ढसा रडतो ना तो बाप असतो. म्हणून दुसरी कविता पटली तर घ्या. कविता म्हणू नये पण लोकांचं डिमांड असतं म्हणून आम्हाला म्हणावे लागतात, नाही तर हे वारकरी संप्रदायाने बिलकुल स्वीकारलं नाही. दूर बघून मालकाला कुत्रा झेपावून घे तोड. साखळी दाटे मानेला कमी नाही होत वेळ. शेतकाचा गोंडा गोळून घुटमळते ते दाराला, पण ती चोर कळत नाही पोटच्या त्या पोराला. दूर बघून मालकाला हंबरते गोठ्यात गाय. वळवळ करीत राहते जागी चांगल्या लेकराची माय. अरे वासराच्या आधीचा तो ती मालकाच्या उडाला, पण तीच ओढ कळत नाही पोटच्या त्या पोराला. बांधावरचा बैल सुद्धा हा काय कोण परत वळतो. बांधावरचा बैल सुद्धा हा काय कोण परत वळतो. अरे रागाची आख हा कायकून सुद्धा गुप गुमान रानात पडतो. अरे आपुलकीचा राग करतो मुक्या त्या ढोराला. अरे आपुलकीचा राग करतो मुक्या त्या ढोराला, पण तोच राग कळत नाही पोटच्या त्या पोराला. जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली. जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली. अरे पोटची लेकरं मात्र कशी सारख्यावानी जगत आली. अरे बाप लेकराचा सुरका कधी जुळत नाही सुराला, पण तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला. नीट ऐका शेवटचं वाक्य, आता मला थांबायचं आहे. बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी. अरे बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी. बाहेर असतो कडक पण आतून असते गोड पाणी. अरे पावसाचं महत्व कळालं त्या मोराला, पण तेच महत्व का कळत नाही कुटुंबात पोटच्या त्या पोरांना. आमच्या बाबांचे लेकर फार चांगले आहेत, सुसंस्कारी होते बाबा. दत्ताची सेवा करायची. त्यांचे बंधू आहे शंकरराव किसनराव. मी आल्यापासून त्यांच्यासोबत आहे. दत्त प्रभूंची भक्ती करणारी लोक ही काय सुसंस्कारी पिढी त्यांच्या कुटुंबात जन्मला. धन्य माता पिता तयांची या श्रीपाद आणि आमचा उद्धव. किती गोड मुलं आहेत, किती संस्कारी आहे, किती शिस्तबद्ध काम आहे. ते म्हणले आमच्या घरामध्ये आजपर्यंत कोणी बाटलेलं नाही. घरात व्यसन नाही, मांसाहार नाही, वाईट वागणं नाही. सगळं फक्त आहे. अजून काय
पाहिजे त्या बापाच्या जीवाला, काही वेगळं करायची गरज नाही. आनंदाने त्या बापाने हा पुढचा प्रवास स्वीकारला आणि त्या प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालात. त्या गरगुडे कुटुंबाच्या वतीने मी धन्यवाद देतो. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन मुलं आहे, पत्नी आहे, दोन मुली आहे, जया सुदाम सानप अर्चना गौरव केकान, त्यानंतर पुतणी आहे विलास किशोर, पुतणी आहे लता शोभा, पुतणी आहे संतोष, त्याच्यानंतर छाया दयाजी थारे थोडे, त्यानंतर भाऊ आहे शंकर आणि किसनराव दत्तभक्त आहे. मला आपल्या सगळ्यांचं दर्शन हे निमित्तानं घडलं, ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे आमचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातले सतर्क सेवेकरी आमचे गरगुडे सर, त्यांच्यामुळे मला इथं येणं झालं, आपल्या सगळ्यांचं दर्शन घडलं. काही चुकलं असेल मला माफ करा बरं का, आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा. एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल, नसेल आवडलं माझं एखादं वाक्य, माझं द्या, मी मोठी गाडी आणली गरगुडे घेऊन जातो. तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही सोबत न्या ते वाक्य, एखादं वाक्य आवडलं असेल, कर्मधर्म संयोगाने ईश्वर तुमचं कल्याण करो अशी विनंती ईश्वर चरणी माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या चरणी करतो. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी आठाय वार्ता मी पणाची नसे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री कृष्ण चरणार्पणमस्तु. देवा श्री स्वामी समर्थ ज्ञानेश्वर.